पण मग आता पुस्तक वाचनाकडे यायचं म्हटलं तर जसं तुम्ही मगाशी म्हणाल की व्यंगचित्रामुळे तुम्हाला वाचनाची आवड निर्माण झाली, पण नंतर आता जर पाहिलं तर तुमचं इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं वाचन तुम्ही करता, त्यातला आवडता लेखन प्रकार तुमचा कुठला जो तुम्हाला नेहमी वाचायला आवडतो? असं काही मला लेखन प्रकार, मी झेपल तेवढंच वाचतो आणि माझ्या वाचनाचा मला जर एखादी गोष्ट ती त्यातली आवडली, मी जेव्हा भाषण करायला लागलो त्याला मी मागे हा किस्सा मी सांगितला होता की मला दुपारी मला बाळासाहेबांनी माझं मोर्चा झाल्यावरती बोलवून घेतलं आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काय बोललो हॅलो त्यापेक्षा मी आज काय दिलं याचा जास्त विचार कर. तर मी जेव्हा कधी भाषण करतो किंवा मी जेव्हा कधी काही मुलाखत असेल किंवा मी कोणाची गप्पा मारत असेल त्याला मला असं वाटतं मी काहीतरी दिलं पाहिजे आणि ते जर मला द्यायचं असेल तर मला वाचलं पाहिजे, मी ते पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे आणि त्यातनं त्या गोष्टी मी दिल्या पाहिजे. सो ती जी गोष्ट देण्याची जी गोष्ट आहे ती मला असं वाटतं त्याच्यातनं माझं मी वाचत असतो. आणि त्या फिक्शन्स किंवा लव्ह स्टोरीज वगैरे आज काय फालतू गोष्टी वाचत नाही. फालतू तुम्हीच म्हणू शकता, नाही त्याचं दुसरा प्रेम करतो आपण काय वाचायचं दुसरा बघतो आणि आपण आपल्या चव घेऊन वाचतोय त्याचं तो बघेल ना. पण म्हणजे किती वाचणं याच्यापेक्षा काय वाचणं हे महत्वाचं आहे असं अर्थातच. तुम्ही काय वाचलं पाहिजे तुम्ही तुमचं सरळ पाहिजे. आता तुम्हाला असं काही पुस्तक हातात घेतलं ना की कळलं तुम्हाला हे वाचावं की न वाचावं. माझे एक अत्यंत आवडीचं पुस्तक आहे, त्याचा काही त्याच्यात काही देण्यासारखं काही नाही, पण मी स्वतः एन्जॉय खूप करतो ती गोष्ट. आणि ते म्हणजे आता आमच्या अनिता पाध्यांचं एकटा जीव नावाचं दादा कोंडकेंचं पुस्तक आहे. कुठूनही वाचायला सुरुवात करा, उत्तम पुस्तक. चरित्र वाचायला तुम्हाला आवडतं? हो आवडतं, पण ठराविक लोकांचीच. मी ह्याच्यासाठी विचारतो, तुम्ही मागे असं म्हणाल होतं की गांधी हा जो सिनेमा आहे मला ती जी पुस्तकं असतात नाही का जीवनात यशस्वी कसे व्हाल, अरे तू का पुस्तक लिहितोयस जो त्यांना आत्महत्या कशी करावी आणि तो लायब्ररी विचारतो की परत कोण आणून देणार. पण म्हणजे जसं तुम्ही बायोपिक बद्दल नेहमी सांगता की गांधी हा सिनेमा उत्कृष्ट बनलेला एक बायोपिक आहे, तसं पुस्तकाचं म्हटलं तर कुणाचं चरित्र कुणाचं आत्मचरित्र तुम्हाला असं वाटतं की सगळ्यात चांगलं? मला मी मला आतापर्यंत आवडलेली दोन चार मला आवडतात ती कधी वाचाविषयी वाटतात ते म्हणजे मला इंदिरा गांधींचं चरित्र गोकुळ जयकर लिहिलेलं इंदिरा पुस्तक ते आवडतं. मला असं वाटतं बी ग कारेटकरांचं किंवा बाळिकांचं कोणतं लिहिलेलं सावरकरांचं पुस्तक ते मला फार आवडतं. आपले पूर्वज म्हणजे हे फक्त आईकडच्या
घेतल्या नाहीत आपण, मग मग काय उपयोग आहे त्या गोष्टीला? एक तुमचाच विचार होता आंबेडकरांच्या संदर्भातला की त्यांचं उचित स्मारक कशा प्रकारे असावं, एक तुमच्या डोक्यात विचार होता आणि तो अर्थातच ग्रंथांशी संबंधित होता, कारण आंबेडकरांचं पुन्हा वाचन हे प्रचंड होतं आणि त्याचे खूप म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल लिहिलेल्या चरित्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे की प्रसंगी त्यांचे वडील जे आहेत ते पैसे कुणाकडून तरी आणून वगैरे पुस्तकं द्यायचे, मी इतकं त्यांचं वाचन होतं. तर उचित स्मारक त्यांचं कशा प्रकारे होईल तुमच्या डोक्यातली? आपल्याकडे स्मारकाच्या कल्पना म्हणजे पुतळे आहेत. त्या पुतळ्यांना काय, किती पुतळे बांधाल तुम्ही? त्या पुतळ्यांची अवस्था काय असते? कोणी त्याच्याकडे वर्षभर बघतही नाही. जयंती आली की धुतात, पुण्यतिथी आली की धुतात, एरवी कोणी पाहत पण नाही. आज ती जी इंदू मिल जी आहे बाबासाहेबांच्या नावाने, आज तिकडे स्मारक होत आहे. आणि माझी तीच इच्छा होती की त्या सगळ्या ठिकाणी एक आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये ज्या विद्यापीठं जी होती, जी तक्षशिला होती, आता तक्षशिला ती पाकिस्तानात येत होतं, पण आपल्याकडे बिहारची आपली नालंदा होती. जगभरामधनं, खरं तर आशिया खंडामधनं असे खूप लोक त्या विद्यापीठांमध्ये शिकायला जायचे. माझी इच्छा होती की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर तिकडे स्मारक होत असेल तर जगातली सगळ्यात मोठं वाचनालय किंवा लायब्ररी ही बाबासाहेबांच्या नावाने तिकडे व्हायला पाहिजे आणि जगभरामधनं लोक ज्ञानासाठी तिकडे आले पाहिजेत. की मला ज्ञान मिळवायचं आहे तर मला ज्ञान कुठे मिळवायचं आहे, तर मला बाबासाहेब आंबेडकरांच्या, मला जिकडे स्मारक आहे तिथे मला ते मिळणार आहे पुस्तक, तिथे मला ते ज्ञान मिळणार आहे. सो जगभरामधनं लोक तिथे गेली पाहिजेत. इतकं भव्य मोठं असं अशा प्रकारचं तिथे लायब्ररी ही बाबासाहेबांच्या नावाने होणं गरजेचं आहे. बाकीचे काय तुम्ही पुतळे आणि ह्याच्यात तर काय होणार, महाराजांबद्दल पण माझं तेच म्हणणं होतं, समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा उभा करणार तुम्ही? महाराजांचे गडकिल्ले ही महाराजांची स्मारक आहेत. पुतळे काय बांधायचे? पुतळे तर चौका चौकामध्ये बांधलेत आपल्याकडे, कोण पाहत नाही त्या पुतळ्यांकडे. उद्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण काय दाखवणार आहोत, काय सांगणार आहोत? आमचे महाराज कोण? हे पुतळा. ते गडकिल्ले, ते गडकिल्ले महाराजांनी कसे उभे केले, काय केलं, हे जर समजा पुढच्या पिढ्यांना आपण सांगणार नसू येणाऱ्या, कसे शिवाजी महाराज समजतील? तुम्ही एक ग्रंथालयाचा उल्लेख केला दत्ता, आणि असं एक भव्य ग्रंथालय खरंच खरंतर व्हायला हवं. मी एकदा परदेशातनं येताना आमच्या अनिल चौधरींना ते पुस्तक मी भेट दिलं होतं, तेव्हा खूप बरीच वर्ष झाली असेल त्यांच्याकडे ते पुस्तक. जगभरामधली उत्तम ग्रंथालय, म्हणजे त्याची जर साईज बघाल तुम्ही त्या सगळ्याची तर डोळ्यात फाटतात. आणि विलक्षण त्याचं आर्किटेक्चर आणि त्या सगळ्या गोष्टी अद्भुत आहे सगळं. अशी गोष्ट आपल्याकडे का नाही होत? आणि आपल्याकडे जास्त गरज आहे कारण सगळ्यांनाच पुस्तक विकत घेऊन परवडणार नाही. म्हणजे काही वाचनालय मी अशी बघितलेली आहेत की तिकडे बसलेला माणूस आणि पुस्तक एकसारखे दिसतात, तेवढेच कंटाळलेले जीर्ण. पण मग आपल्याकडे जी ग्रंथालयं आहेत आणि त्यांची खरंच गरज आहे, कारण आज PhD करणारे विद्यार्थी असतील, अभ्यास करणारे असतील, त्यांच्यासाठी ज्या अभ्यासिका असतील, या सगळ्यांचीच अवस्था म्हणजे आहेत काही आमच्याकडे. दादरला शिवाई पार्कला वसंत वाचनालय म्हणून आहे, गेली कित्येक वर्ष. मला असं वाटतं मी लहान असल्यापासून बघतो त्याला, कदाचित 60-70 वर्ष झाली असेल कदाचित, मला माहिती नाही आता किती वर्ष झाली. पण ते नेटाने नेमाने सगळं ते वाचनालय चालू आहे, तिथे लोक जातात, अजूनही पुस्तकं घेतात, वाचतात, परत करतात करत असावीत, कारण अजूनपर्यंत आहे वाचनालय. पण हा जो परदेशातला मुद्दा तुम्ही सांगितला, तुम्ही स्वतः त्या ग्रंथालयात गेल्यानंतर तुमचा अनुभव कशा प्रकारे होता, की काय नेमकं त्यांच्याकडे असं आहे की त्यांनी ते? नाही, मी ग्रंथालयात तिकडे गेलो नव्हतो, मी जे बुकशॉप्स असतात तिथे मी गेलो होतो. ते पुस्तक तुम्हाला दिसलं, पण त्यांनी असं काय असं केलंय की आपल्याकडे ते जमत नाही करायला? किती ग्रंथालय, मी नुसती वाचनालय म्हणत नाहीये, जिथे बसून अभ्यास करता येईल, जिथे बसून पुस्तकं वाचता येईल, ज्यांना पुस्तकं घेणं परवडत नाही अशा लोकांसाठी साधारण महाराष्ट्रात सरकारी ग्रंथालय सुद्धा अशा मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि त्यांच्या, मला ही गोष्टच कधी कळली नाही, हे जे आता हल्ली आपल्याकडे जे आलंय ना, कॅफे कॉफी डे, कॅब बरिस्ता आणि वगैरे वगैरे, इथे पुस्तकं काय ठेवत? तिथे जाऊन नुसतीच आपली कॉफी बघत पीत बसायचं आणि टेबल फॅन सारखं आपलं इकडे तिकडे बघत बसायचं असं असं करत, त्याच्या वाचेल तरी तो, काहीतरी पाहिल काहीतरी तो.
पण मग तसं आपल्याकडे जे ग्रंथालय आहे तो प्रश्न, कारण तो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तुमचा ग्रंथालय. मी तुम्हाला सांगू, ग्रंथपालांच्या पगारापासून अनेक मुद्दे. कुठची गोष्ट जर समजा तुम्हाला करायची असेल ना, तर त्याचं सभोवतालचं वातावरण उत्तम पाहिजे. तुम्हाला त्या सभोवतालच्या वातावरणामधनं ऊर्जा मिळते, आणि मला असं वाटतं की ती ऊर्जा ही तुम्हाला पुढे देते. बट आज मी अनेकदा माझ्या मी एक डॉक्युमेंटरी केली होती, त्याच्यामध्ये पण मी म्हटलं होतं की आपल्याकडची मुलं ही परदेशी जायचा हट्ट का करतात, शिक्षण तर इथेही मिळतं, बरोबर की नाही? मग ते का सांगतात की मला इंग्लंडला जायचंय, मला अमेरिकेला जायचंय, मला अजून या ठिकाणी जायचंय? ते सभोवतालचं वातावरण, घरातनं बाहेर पडल्यावरती असं वाटलं पाहिजे की मी एका छान शहरामध्ये आज जगतोय. मला आज मी पनवेलला आलो इथे, मला अजूनही मला लहानपणीचं किंवा काही वर्षांपूर्वींचं मला पनवेल आठवते, आणि आत्ताचं पनवेल कसं चालू आहे मला कळतच नाही. मला ते सगळी शहरं सेम होत चालले. ते एक खूप जुना विनोद होता की एकदा रशियन प्राईम मिनिस्टर म्हणजे त्यांचा प्रेसिडेंट एकदा भारताच्या दौऱ्यावरती आले, आणि रशियामध्ये काय तिकडे देवबिऊ काय मानत नाहीत, धर्मबिर्म वगैरे, तर ते देवबिऊ काय मानत नसल्यामुळे तो रशियाचा प्राईम मिनिस्टर इथे आला, भारतामध्ये आला, आणि भारतामध्ये गेल्यावरती तो परत जेव्हा परत रशियामध्ये गेला तर त्याने एक त्याची कॅबिनेट मिटिंग बोलवली आणि सांगितलं की उद्यापासून रशियामध्ये चर्चेस उभी करा, मंदिरं उभी करा, गुरुद्वारे उभी करा, अजून काय मशिदी उभ्या करा, सगळं उभं करा, पण मला हे ताबडतोब केलं पाहिजे. सगळेजण म्हणतात की अरे आपण काय देवबीव काय मानत नाही, आपण असं राष्ट्र आहे आणि तुम्ही हे काय सांगताय की सगळं मंदिरं उभी करा, चर्च उभी करा वगैरे वगैरे, हे अचानक काय झालं? तो म्हणाला की नाही नाही, काय झालं, मी भारतात गेलो होतो आणि भारतात गेल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की कुठेतरी देव असला पाहिजे, त्याशिवाय तो देश नाही चालू शकत. तसं पनवेलला बघताना मला झालं. आता मी जो आतून 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 जो पनवेलमधलं येत होतो त्याला मला असं वाटलं की नाही कुठेतरी आहे देव, कुठेतरी आहे. पुन्हा तुमच्या ह्याच्या सांडपाण्याचं काय होत असेल, पाणी कुठून येत असेल, कचरा ह्याचा कुठे जात असेल, ह्याचं डम्पिंग ग्राउंड आहे का नाही आहे, इथे पाणी प्रत्येकाला मिळतं की नाही, नुसत्या इमारती आपल्या वाढत आहेत. सगळ्या शहरांची हीच हालत आहे. म्हणजे ही ग्रोथ नाही आहे, ही सूज आहे, हे अजून आपल्या लक्षात नाही येत आहे. पण म्हणजे मतदारांकडून पण तुमच्या काही अपेक्षा त्यानिमित्ताने आहेत का, की सोशल मीडिया आहे तुमच्याकडे, वाचन जर करायचंच असेल तर तिथलं अशा पद्धतीची सध्याची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पाहता मतदारांना काही व्हॅल्यू आहे असं मला वाटतच नाही. तुम्ही फक्त नोकर आहात ह्यांचे, मतदान करा आणि मोकळे व्हा, बाकी आमचा आमची नाच काय नाचायचे तर नाचू, आज ह्याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर जिम्मा. ठीक आहे, राजकीय प्रश्नावर आपण मी थोडा येतो नंतर, पण आपण वाचनाबद्दल बोलतोय. असं कधी झालंय का तुमच्या बरोबर की तुम्ही एक पुस्तक तुमच्या तरुणपणात, मी अजून तुम्ही तरुण असतात माफ करा, मी विद्यार्थी दशेत असताना तुम्ही वाचलं होतं. मनाने तरुण हो म्हणजे काय, तर विद्यार्थी दशेत असताना वाचलेलं पुस्तक काही वर्षांनी पुन्हा वाचलं, नव्याने कळलं, आता वाचलं नव्याने कळलं, असं होतं का तुमच्या बरोबर, झालंय का तुमचं? नाही असं काही झालं, पण मी मी मगाशी जी पुस्तकं सांगितली मला असं वाटतं की ती मी वाचताना मला मजा येते. बाबासाहेब परत परत वाचायला मजा येते. बाबासाहेबांचं शिवचरित्र वाचताना मला खूप मजा येते, आजही वाचताना मजा येते, आणि अशी अनेक पुस्तकं आहेत की जी रणजित देसाईंचं श्रीमान योगी वाचताना येतं, किंवा विश्वास पाटलांचं संभाजी वाचताना येतं. नव्या लेखकांची पुस्तकंही वाचता तुम्ही आजच्या पिढीतली, लव्ह स्टोरी किंवा फिक्शन नाही? मला आत्ताच्या ह्याच्यामध्ये मला चांगली पुस्तकं लिखाण चांगलं आणि विषय समजून सांगण्याची पद्धत चांगली ती मला असं वाटतं की गिरीश कुबेर यांची पुस्तकं फार अप्रतिम असतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण कळतं, आंतरराष्ट्रीय राजकारण कळतं, त्यांचं पुतीन उत्तम पुस्तक आहे, त्याच्यानंतर त्यांचं हतेल नावाचा इतिहास, तेल नावाचा इतिहास आहे, अधर्म युद्ध, किंवा एका तेलियाने, किंवा दीपक करंजीकरांचं घातसूत्र, अप्रतिम पुस्तक. म्हणजे ते पुस्तक वाचल्यावरती आपल्याला कळतं की आपण चिलट आहोत. टाटा यांसुद्धा गिरीश कुबेर यांचं टाटा,
तर मला असं वाटतं की ही काही पुस्तकं हे काही लेखक असे आहेत की जे लिहिण्याची पद्धत छान असली पाहिजे. म्हणजे आमचे आजोबा सांगायचे ना की पूर्वीचे संपादक हे समाज शहाणा कसा होईल याच्यासाठी लिहायचे आणि हल्लीचे संपादक मी किती शहाणा आहे दाखवण्यासाठी लिहितात. तर ते वाचताना तुम्हाला भाषेवरनं कळायला लागतं की आपण किती शहाणे आहोत हे जर समजा त्याच्यामध्ये असेल तर मी बाजूला काढतो. महत्त्वाचा एक प्रश्न आहे, मी जरा भीतभीत विचारतोय. इतकं सगळं वाचनाबद्दल तुम्ही सांगताय, इतकं पुस्तकांबद्दल सांगताय, तुमची लायब्ररी जी घरची घरातली लायब्ररी पर्सनल लायब्ररी इतकी मोठी आहे ज्यांनी बघितले त्यांना माहिती असेल. पण जेव्हा तुम्ही विरोधकांवर काही टीका करता किंवा एखादा मुद्दा तुम्ही जेव्हा चर्चेत आणता तेव्हा विरोधकांना विचारलं जातं तुमचं याच्यावर काय प्रतिक्रिया, तेव्हा ते सांगतात राज ठाकरेंनी जरा वाचन वाढवावं, अशी जेव्हा प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळते तेव्हा तुम्हाला आत्ता जसे हसलात तसं हसता की वाईट वाटतं की असं नाही एवढं वाचतो आणि तरी पण मला असं म्हणतात असं नाही. हा त्यांच्या अज्ञानाचा भाग असतो. मला काही फरक नाही पडत या गोष्टींचा, त्यांना काही प्रतिक्रिया द्यायची नसते म्हणून मग हे एक वाक्य. बरं, मी जेव्हा त्याच्यानंतर जेव्हा चार दुर्या टाकतो तेव्हा ते पॅक होतात, त्याच्या पुढे त्यांना बोलता येत नाही. तुम्ही मार्मिक वाचता का अजून, सामना आणि मार्मिक? नाही, सामना पण नाही वाचत. नाही, पण तुमच्याकडे येतही नाही? येतो ना. अच्छा, नाही वाचत. म्हणजे वाचावंसच नाही वाटत आता की काय? हल्ली वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या पण फार नसतात, म्हणजे चॅनल तर बघवतच नाहीत. नाही भाई, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं काय, हा तुम्हाला हा हा बोलला, तुम्हाला हा असं बोलला आणि मग ते कुठच्या थराला चाललंय. बरं, त्याच्यामध्ये या पत्रकारांचा काही दोष नाही आहे. बरोबर, याबद्दल तुम्ही खूप वेळा अनेकदा ही खंत बोलून दाखवलेली आहे त्यामुळे त्यात मी आणखीन जात नाही. पण एक महत्त्वाचा एक प्रोजेक्ट तुम्ही केलेला, आपण त्याला प्रकल्प म्हणून जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंची फोटोबायोग्राफी, उत्तम देखणा आणि नुसतं पुस्तकच नाही तर तो सोहळा सुद्धा असा की लक्षात राहण्यासारखा की इतके दिग्गज एका स्टेजवरती सगळं तुम्ही जमवलं, त्यावेळेच्या काही आठवणी तुम्हाला आज सांगता येतील का की ते कसं घडलं? कारण ती निर्मिती प्रक्रिया जी आहे ती आजच्या पिढीला सुद्धा समजवावी अशी आहे. नाही, काय होतं, बाळासाहेब नेहमी सांगायचे की मी आत्मचरित्र कधी लिहिणार नाही आणि आम्ही कधी विचारलं नाही की तू का नाही लिहिणार. एके दिवशी माझ्या मनात आलं की अरे ऑटोबायोग्राफी नाही, मी म्हटलं किमान फोटोबायोग्राफी तर करता येईल आणि असे खूप फोटो म्हटलं मिळतील असतील. विचार केला, सुरू केलं आणि मग शेवटी फोटो मिळणं काही सोपी गोष्ट नाही ना, की त्याची लिंक लागली पाहिजे. बाटलेले फोटो काय कोणाकडेही फोटो मिळतात आणि ते कोणाबरोबर तरी उभे असलेले फोटो असतात नाही का, त्या फोटोनं काही अर्थ नसतो, त्याच्यात एक गंमत पाहिजे त्या फोटोत. मग काही फोटो मला मिळायला सुरुवात झाली. माझ्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वडिलांमुळे ते खरं तर पुस्तक होऊ शकलं, कारण सुरुवातीच्या काळातले फोटो हे माझ्या वडिलांनी काढले होते, त्याच्यामुळे ते जर सुरुवात मिळाली नसती तर मला फोटो पुस्तकच करता नसतं आलं. ज्याला फोटो माझ्या हातामध्ये यायला लागल्यानंतर मला कळे ना की फोटो कसे बसवायचे, आता त्याला काय आकार द्यायचा. त्या दरम्यान मी एकदा लंडनला होतो आणि लंडनला तिथे सेल्फ्रिजेस नावाचं एक मोठं काय म्हणू आपण त्याला, काय म्हणतात आपल्याकडे शॉपर स्टॉप जसं असतं तशा प्रकारचं वेगवेगळे ब्रँड, मॉल नाही म्हणता, त्याच्या बेसमेंट मध्ये एक मोठा बुकशॉप होत आणि मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माझ्या असं मी पाहत पुस्तकं पाहत असताना मला एक पुस्तक दिसलं, ते महात्मा गांधींचं होतं. मी त्या दुकानदाराला काय ते प्लास्टिकमध्ये गुंडाळलेलं पुस्तक होतं, मी त्या दुकानदाराला म्हटलं मला हे पुस्तक मला प्लास्टिक काढून बघायचं आहे, त्याने प्लास्टिक काढलं माझ्या हातात दिलं. मी त्या पुस्तकात गुंतून पडलो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल, माझ्या घरात ते पुस्तक आहे अजूनही. म्हणजे ही गोष्ट हसण्यासारखी नाही आहे, मी तुम्हाला खरंच सांगतो, त्या पुस्तकात महात्मा गांधींचा संडासातला आणि आंघोळ करताना एवढे दोनच फोटो नाही आहेत.
बाकी तो माणूस माझ्या मते फोटोग्राफर घेऊनच फिरला. म्हणजे कुठपर्यंत फोटो आहेत, महात्मा गांधींचे दाढी करताना जे फोटो आहेत, वजन काट्यावरती उभे असताना जे फोटो आहेत, नातीच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन चालू असताना ऑपरेशन थिएटरमधला फोटो आहेत, इतके विविध प्रकारचे फोटो त्या सगळ्या त्यांच्या त्या पुस्तकामध्ये आहेत. आणि तिथे मला ती लिंक लागली की कशाप्रकारे पुस्तक केलं पाहिजे, आणि मग त्याच्यातनं हे पुस्तक निर्माण व्हायला सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये एक एक जण पुढे पुढे येत गेले, अनेक लोक माझ्या मामाने त्याच्यामध्ये आमची माँ आणि बाळासाहेबांचं लग्नपत्रिका जी माझ्या आजोबांनी लिहिली होती ती लग्नपत्रिका आणून दिली. मग माझ्या वडिलांकडनं काही फोटो मिळाले बाळासाहेबांचे, असे अनेक फोटो येत 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 गेले. मी जवळपास त्यावेळेला 17-18 हजार फोटो पाहिले असेल, आणि त्यातले 700-800 फोटो मी निवडले. आणि तसं ते पुस्तक तुम्हीच निवडले होते? नाही, माझ्याबरोबर सहकारी होते ना माझ्याबरोबर. म्हणजे बाळासाहेबांना दाखवून की त्यांचे काही असे, बाळासाहेबांना माहितीच नव्हतं काय नेमकं. तो जो फ्रंट पेज वरचा जो फोटो आहे तो फोटो पण तो ब्लॅक अँड व्हाईट आहे. आणि त्या फोटोमध्ये मी त्याला सांगितलं की म्हटलं मला म्हणलं ब्लॅक अँड व्हाईट कशासाठी पाहिजे तुला फोटो? म्हटलं सोड ना, म्हटलं मला पाहिजे. बरं, मग मी उद्धवला सांगितलं, म्हटलं अरे मला असा असा प्रकारचा फोटो पाहिजे करून. हां ठीक आहे, मला वाटलं काय डोक्यात. मी पेपर घेतला, क्रेऑन घेतला, आणि मी मला हवं आहे ते मी काढलं त्याच्यावरती. मला वाटलं ठीक आहे, मग त्याप्रमाणे लायटिंग केलं. आम्ही तिघे जण होतो, बाळासाहेबांना बसवलं. मी म्हटलं मला हातात सिगार पाहिजे, हा सगळा पोर्शन म्हटलं मला काळोखात पाहिजे, आणि इथे एवढ्या पोर्शनवरती म्हटलं फक्त मला लाईट पाहिजे. तर बाळासाहेब म्हटलं काय करतोयस काय तू? म्हटलं सोड ना माझ्यावर. मला त्या एका फोटोमध्ये मला एक कॅरेक्टर आणायचं होतं बाळासाहेबांचं. ते कॅरेक्टर असं होतं की तो जो काळोख होता ते एक गूढ आहे, इथे जो लाईट आहे त्या माणसातला शार्पनेस आहे, आणि हातातली जी सिगार आहे तो बेफिकिरी आहे. तर ते मला एका फोटोमध्ये ते फक्त आणायचं होतं, आणि म्हणून तो मी फोटो तसा काढला. तो खरंच खूप खूप छान. आणि मी त्या गांधींचं पुस्तक जे आहे त्या गांधींच्या पुस्तकामध्ये कुमार केतकरांना विचार एकदा, मी ते पुस्तक त्याचा फ्रंट पेज आहे महात्मा गांधींचं, इथून वरती नाहीये आणि इथून खालती नाहीये, असा अर्धवट फोटो आहे. मी विचार करत होतो, म्हटलं चला असा अर्धवट फोटो देण्यात काय काय पॉइंट आहे. मी त्याच्यासाठी खूप विचार केला आणि माझ्या असं लक्षात आलं, आपण जसं ते तो हा ओरडला होता ना युरेका, तसं मला तो फोटोमध्ये मला जाणवलं की काय त्याचा अर्थ काय असेल, की इथून वरती नाही आहेत महात्मा गांधी आणि इथून खालतून नाही आहेत, आणि पूर्ण पुस्तक अख्खं पानभर फ्रंट पेज आहे त्याचं. आणि माझ्या असं लक्षात आलं की त्याला बहुधा सांगायचं असेल माणूस चौकटीत मावत नाही. ज्याला आउट ऑफ फ्रेम एखादी व्यक्ती असते. मला अमिताभ बच्चनचं तुम्ही काढलेलं व्यंगचित्र आठवलं. मी काढत होतो ना, मी मला त्यांच्या घरी अजूनही लावलेलं आहे ते. मी बच्चन यांचं मी व्यंगचित्र करत होतो आणि ते एवढ्या एवढ्या पेपरवरती होतं ते सगळं, आणि करतोय 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 मला असं वाटतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी अर्धवट होतंय, काहीतरी अर्धवट होतंय, काय होतंय कळेना. मग मी इथपर्यंत एका कागदावरती काढलं, इथपर्यंत त्याला खाली दुसरा कागद लावला आणि खालचं वेगळ्या कागदावरती केलं. अशा दोन फ्रेम्स केले होते त्याच्या. मी साधारण तोच अर्थ आहे, मी इतकी उंची आहे. हा अशा अर्थाने आपण गांधींचं पुस्तक व्हायच्या आधी पाहिलेलं आहे. हो हो, नाही मी मला असंच म्हणायचंच नाही की मी आपलं कुठून तरी आपलं अगोदर सांगितलं बरं. आपलं उद्या बातमी येऊ शकते अशी की राज ठाकरेंना मिळाली महात्मा गांधींच्या पुस्तकावरून प्रेरणा वगैरे, थक्कवाल ऐकून थक्कवाल वगैरे. पण कॉफी टेबल बुक हे तुमचं एक प्रेम आहे, तुम्हाला ते वाचायला बघायला म्हणजे सचित्र माहिती जी मिळते ती जास्त परिणामकारकपणे त्या माणसाचं चरित्र म्हणा किंवा तो माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो असं वाटतं. कुठल्याही विषयावरचं कॉफी टेबल बुक असेल? हो, माझ्याकडे खूप खूप प्रकारची कॉफी टेबल बुक्स आहेत, खूप प्रकारची. त्याला काय तो ट्रेंड मराठीत आणा ना तुम्ही आता, म्हणजे हळूहळू. मी आता लता दिदींचं पुस्तक करतोय तर विचारणार होतो. हा
आणि आता आमचं साधारणपणे चालू आहे की 28 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस असतो, जयंती आता आहे त्यांची 28 सप्टेंबरला, तर ते पुस्तक आणायचं आमचं चालू आहे. त्यांची भाची रचना शाह त्या पण त्या पुस्तकामध्ये आहेत. आणि अजून अमरीश मिश्रा आहेत, तर बरेच जण आहेत त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये. तर ते 1 सप्टेंबरमध्ये पुस्तक आणायचं चाललं आहे, ते येईल. पण म्हणजे फोटोबायोग्राफी सारखंच असेल ते? फोटोबायोग्राफी नाही आहे त्याच्यामध्ये, ते येईल तेव्हा सांगू. ठीक आहे. एक अजून एक बातमी आम्ही ऐकली होती की तुम्ही मराठा हे जे नाव आहे ते दैनिकासाठी त्याचं हक्क घेऊन ठेवलेले आहेत त्या नावाचे, आणि मुखपत्र म्हणून ते मराठा नावाने तुम्ही एक मागे एक बातमी आलेली होती. मी मागायला गेलो होतो पण त्यांनी ते दिलं नाही. कुठल्या दुसऱ्या नावाने तुम्ही मुखपत्र आणणार का मनसेच? नाही, सध्या मुखपत्र सध्या वर्तमानपत्रच मीच वाचत नसल्यामुळे मी काढायचं म्हणजे जरा फारच झालं. पण आत्ता तरी काही नाही, कारण हे सगळे चॅनल्स काय आहे, वर्तमानपत्र काय आहे, ही सगळी जाहिरातींवरती चालतात. जरा बघू, मुलीकडे जाते, तुपरोटी खाते, धष्टपुष्ट होते. पण एक थोडं चिंतेचा मुलगी कोण? पण एक चिंतेचा विषय हाही आहे की नियतकालिक आपली बंद होत आहेत. मराठी लोकप्रभा झालं बंद, चित्रलेखा बंद झालं, तर ह्याला कोण नेमकं जबाबदार आहे असं वाटतं? कारण बाकी भाषांमधली मॅगझिन चालू आहेत, असं नाही की बदलता काळ आहे म्हणून आपण. बदलता काळ नाही, मला असं वाटतं मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावरती वाचन वाढवलं पाहिजे किंवा वाचलं पाहिजे. ह्या वर्तमानपत्र असतील किंवा मासिकं असतील, साप्ताहिकं असतील, ही जगवली पाहिजेत. आणि त्या वर्तमानपत्र साप्ताहिकामध्ये काम करणाऱ्या लोकांनी देखील त्या प्रकारचा खुराक हा मला असं वाटतं लोकांना दिला पाहिजे. आज काय झालंय, सगळ्या गोष्टी त्या मोबाईलवरती आहेत. आता मोबाईल तर सगळीकडेच असतो, तो काही युरोपमध्ये पण असतो आणि सगळ्या ठिकाणी असतो, पण त्यांचं त्यांनी वाचन थांबवलेलं नाही, पाहणं थांबवलेलं नाही. आपल्या लोकांनी का अचानक थांबवले? आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की मी काय खूप वाचतो बिचतो अशातला काही भाग नाही आहे, परंतु मला असं वाटतं की तुम्ही वाचलं पाहिजे, नाहीतर विचारांना तोकडेपणा येतो. तुम्ही एखाद्या लोकांशी बोलत असता, तुम्ही तुमच्या मुलांशी बोलत असता, तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी बोलत असता, खास करून तुमच्या मुलांशी ज्या बोलत असता, त्यावेळेला जर समजा त्यांना कळलं की आईकडनं वडिलांकडनं विचारांचा तोकडेपणा आहे, तर तो ते बाहेर शोधायला लागतो. मला ती गोष्ट, तो खुराक तुम्ही पुरवला पाहिजे, आणि तो खुराक जर तुम्हाला पुरवायचा असेल तर तुम्ही, मला असं वाटतं, वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. म्हणूनच आज MNS अधिकृतवरनं जेव्हा तुम्ही संदेश दिला, शुभेच्छा दिल्यात मराठी भाषा दिनाच्या, तर त्यावेळेला तुमचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये की मराठी भाषा हीच मराठी समाजाला एकजूट अर्थात महत्त्वाचं काम करू शकते. ते काय, तुमची मुळात ओळख काय? तुम्ही बोललात की मी कोण आहे, तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात, तुम्ही मराठी आहे. बरं, कोण मराठी म्हणजे कोण? तर मी मराठी भाषा बोलणारा माणूस आहे किंवा व्यक्ती आहे. सर, भाषा लँग्वेज ही तुमची ओळख असते, भाषेने तुम्ही जगात ओळखले जाता. कळलं का? मी नुसता फ्रान्समध्ये राहतो ह्याला काही अर्थ नाही. मला फ्रेंच बोलता येते, मी फ्रेंच आहे म्हणजे मला फ्रेंच भाषा बोलता येते. इंग्लिश येत नसेल तरी तो कमीपणा त्यांना वाटत नाही तिथे, फ्रेंच जेव्हा असतात तो कट्टरपणा पण हवा. हो, घेतो दुसरे घेतो विषय. मग आता वाचन वरन निर्वाचन आयोगाकडे जाऊ का आता मग मी? विषय हवाय ऍक्च्युली, वाचन ते ऍक्च्युली निर्वाचनच लिहायला पाहिजे होतं. राजसाहेब, कालच अजित पवार असं म्हणाले की, मी ते निवडणूक आयोगावर टीका करत होते, पण ते असं म्हणाले की उद्या मनसेचे एक आमदार आहेत आणि त्यांनी जर उद्या पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला तर निवडणूक आयोगात ते मान्य करणार आहे का? तर आता ठीक आहे, त्यांनी मनसेचं तरी उदाहरण दिलं असलं तरी सगळ्या पक्षांच्या मनात एक ती भीती निर्माण झालेली आहे का सध्या? ते काय, मी तुम्हाला खरं सांगतो ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो.
आणि हे जे सगळं आता महाराष्ट्रात जे काही चालू आहे आता जे काही झालंय या विषयावरती मी सविस्तर मी 22 तारखेला शिवतीर्थावरती गुढी पाडव्याला बोलणार आहे. बस रे बाबा ते 22 तारखेला मी बोलीन तिथे. पण तरी पण मी एक प्रश्न विचारतो, जे काही झालं ते आत्ता नवीन जे घडलेल्या घडामोडी आहेत त्या म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेला निकाल, तर जे काही घडलं तुमच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा जे घडलं पक्ष हातातून गेला हे दुर्दैवी झालं का मी चांगल्या माणसांच्या हातात शिवसेना गेली ज्या शिवसेनेत तुम्ही होतात? मी तुम्हाला तेच सांगतो ना की मला कुठचंही ट्रेलर टीझर टाकायचेच नाहीत, मला मला डायरेक्ट तो 22 तारखेला सिनेमा दाखवायचा आहे, त्याच्यामुळे मला आता या विषयात काही बोलायचंच नाही. मला एक शेवटचा प्रयत्न करतो तरी पण कारण नेहमी तुम्ही असं म्हणता की मला जर तर प्रश्न विचारू आवडते वकील जेठमलानी काय माहित नाही मला कपिल सिब्बल जेठमलानी एकच प्रश्न 6-7 प्रकारे विचारायचा नाही. मी एक छोटासा प्रयत्न करतो कारण तुम्हाला तुमची उत्तर देण्याची पद्धत अशी असते की जर तर वाले प्रश्न मला विचारू नका किंवा राजकीय आडाखे वगैरे बांधणं आणि ते बांधायचं असेल तर मी माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये बांधेन तुम्हाला का सांगू. पण तरी आता ह्या पलीकडे सगळं गेलंय, जर तरच्याही सगळं पलीकडे गेलंय असं असं वाटतं का एक पक्षप्रमुख म्हणून एक राजकीय संघटना म्हणून? नाही, महाराष्ट्राचा राजकारणाचा चिखल झाला असा महाराष्ट्र कधीही नव्हता. म्हणजे ज्या काही गोष्टी असतील त्यात विरोध असेल किंवा कुठची गोष्ट असेल या सगळ्या गोष्टी एक आमने सामने असायच्या. म्हणजे मी त्या दिवशी मी त्या विधानभवनात गेलो होतो ना त्या बाळासाहेबांच्या तैलचित्राचं हे होतं अनावरण होतं, खाली सगळे बसले होते, मला कळतच नव्हतं कोण कुठच्या पक्षातलं आहे. म्हणजे सध्या कोणीच आला की साहेब मी आमदार आहे कुठला असं विचारायला लागतं. तो सध्या हा कुठे असतो नाही तिकडे गेला ना. आता मला ते राजू पाटीलना आमच्या विचारायचं पण आहे की घेता का म्हणून, एकदा बघा हातात घेऊन बघा मग आमचं काय जळते ते कळेल तुम्हाला. दिवस रात्र आम्ही बर्नॉल लावत असतो. बोला. मला असं मी पण प्रेक्षकात बसलो असतो जास्त एन्जॉय केला. राजसाहेब शेवटचाच अगदी प्रश्न विचारतो, या सगळ्या निमित्ताने आता तुम्ही म्हणाल की राजकारणाचा चिखल झाला वगैरे सगळं, पण या निमित्ताने ना एक क्रिएटिव्ह लोक आपल्याकडे खूप आहेत आणि ते मीम्स आणि म्हणजे एक प्रकारे तो व्यंगचित्राचाच प्रकार झाला असं म्हणता येईल. तुम्ही ते बघता का? तुमच्यापर्यंत कोणी ते घेऊन येतं का? बघतो ना मी, असे अनेक विनोद असतात जे मला माझ्या आजूबाजूच्या लोकांकडनं मला काल फार छान एकाने एक विनोद पाठवला की समजा तुम्हाला देव भेटला दिसला समोर आला आणि भेटला तर काय कराल? तर त्याने सांगितलं पहिलं मी बघीन की देव माझ्या घरी आलाय की मी देवाच्या घरी गेलो आहे. असे छोटे छोटे फार छान असतात ते. तर धन्यवाद खरं तर म्हणजे की थोड्या वेळात तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवता, ते मूल रडलं नसतं तर मलाही सिग्नल नसता मिळाला खरं तर. पण ह्या गप्पा महत्त्वाच्या असतात नेहमी तुमच्याबरोबर करण्याच्या. आणि जसं राजसाहेबांबद्दल सांगायचं तर कुठेही ते गेले कुठलंही भाषण असलं 5 मिनिटाचं असलं वगैरे तरी ते नेहमी लाईव्ह असतात. मला वाटतं हे महाराष्ट्रातले एकमेव नेते असतील की जे जिथे जाऊन भाषण करतात ते लाईव्ह दाखवलं जातं सगळ्या चॅनलवरती. तर राजसाहेब धन्यवाद आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने. तुम्हाला मराठी भाषा दिनाच्या मी मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे जे तुम्ही आज सभागृहामध्ये आहात त्यांच्याबद्दलही सभागृहात नाही आहेत जे चॅनलमधनं बघत आहेत त्यांच्यासाठी बोलतो मी. खूप नाही पण किमान तुम्ही काही गोष्टी राज्य भाषा आपण कोण आहोत हे समजून घेण्यासाठी तरी तुम्ही वाचलं पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद. हाच संदेश खूप महत्त्वाचा होता, मराठी वाचूया मराठी वाढवूया निश्चित आणि त्यासाठी जे जे काम करतात ते सगळ्यांना बळ देऊया. धन्यवाद राजसाहेब. धन्यवाद.